माजी आमदार प्रकाश एलबुलवार यांची समर्पित कार्यपद्धती निश्चितच प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभ हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे व इतर मान्यवर आणि हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचं आयोजन प्रकाश एलगुलवार सर अमृत महोत्सव गौरव समिती व गुरुकृपा युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागताध्यक्ष देवेंद्र भंडारे, सूत्रसंचलन मंजुषा गाडगे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक मनोज एलगुलवार यांनी मानले. हे चालून घेण्याच्या उद्देशाचं औचित्य या लोकांनी दाखवलं हे सगळ्याला मला पासूनचं समाधान आहे. मी काही अधिक बोलून वेळ घेत नाही. अनेक वर्ष समाजासाठी काम करणारे सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर सेवाभाव हा न सोडणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सोलापूर शहरानं हा एक कर्तृत्वान हिरा या सामाजिक क्षेत्रासाठी लिहिला याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना आहे. त्यांना उत्सव आयुष्य राहो, त्यांचं कौतुक उत्सव निमित्त राहो. पुढची फिरी ही समाजसेवेमध्ये प्रामाणिकपणानं लांजिलची चून राहावी अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी मी करतो. आज आमचे प्रकाशराव दून आले, आंध्रमधून आले, सोलापुरात राहिले, त्यांचे वडील आणि मिल कामगाराचा एक मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायदे करण्याकरता म्हणून निवड होते त्याची आणि आमदार बनतो आणि महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये जातो, ही काही साधी गोष्ट नव्हती. कुठून कसा प्रवास आणि त्या काळामध्ये कधी अंधशाळा, कधी मुकबधिरांची शाळा, तर हे नाही रे लोकांचं काम नेहमी करत गेले. आहे रे वाल्यांची कधी चिंता केली नाही. त्यांचे गुरु जर तसे बघितलं तर कोण होते? अप्पासाहेब ब्रह्मनाळकर, कमळे गुरुजी हे तरी तापडी लोक होते, दुसरे कोणी नव्हते. पण त्या तडी तापड्यांच्या नेतृत्वातून त्यांनी आपला समाज उभा करण्याचं काम केलं. ते माझ्याशी बऱ्याच वेळेस भांडायचे, एखाद्या कार्यकर्त्याला काही पद जर काही दिलं नाही साहेब असं नाही चालणार म्हणून तुम्ही शरदरावांना सांगा म्हणा तुमचं काम आहे भांडण्याचं. ते त्यांनी मला असं जोर दिल्यामुळे मी शरदरावांचे भांडत होतो. तर असा प्रकाशरावांचा स्वभाव, कामाला लावण्याचा स्वभाव. आजही 75 वर्ष झाले पण नाट्य संमेलनाचं काम किती करावं होतं. 75 वर्ष पूर्ण झाल्याचा हा सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या दिशेतून, ज्यांना मी पाहिलं अनुभवलं आणि एकलव्यासारखं कधी त्यांना जवळून अभ्यास केला की एवढी मोठी माणसं कशी वागतात, ते विचार किती मोठा करतात, किती दूरगामी विचार करतात याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर असलेले दुसरे नेते शिंदे साहेब ज्यांना बघत घडत मला मुक्तपणे काम करण्याची संधी देत माझ्या गुणांचा पूर्ण अभ्यास करून ते कधीही मला कुठेही थांबायला पूर्णविराम स्वल्पविराम कधी मला देत दिले नाही.